6 डिसेंबर पासून हक्काच्या मागण्यासाठी राज्यव्यापी संपावर असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मूर्तिजापुरातल्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयासमोर चटणी भाकर खाऊन आंदोलन करण्यात आले. राज्यसभा जिल्ह्यातील 2 लाखांच्या वर अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी नोव्हेंबर 2023 महिन्याचा मासिक अहवाल, MPR, मासिक बैठका, इतर माहिती व कामे करण्यात येणार नसून सर्व कामकाजावर दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजीपासून बेमुदत संपाला सुरुवात केली आहे. अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी संप टाकण्याचा निर्णय युनियनच्या वतीने घेण्यात आला असून जनतेच्या मूलभूत प्रश्नास सर्वोच्च न्यायालयाचा सिव्हिल ग्रॅज्युटी बाबत दिलेले निकालाची अंमलबजावणी करून ती पूर्ण करण्यात यावी. अंगणवाडी सेविका कर्मचारी पदे ही वैधानिक पदे कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारी वेतनश्रेणी, भविष्य निर्वाह निधी आदी सुरक्षा व लाभ देण्यात यावेत. अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी. महागाई सतत वाढत असल्यामुळे निर्देशनाला जोडून दर 6 महिन्यांनी मानधनात वाढ करावी. या प्रश्नाबाबत आदित्य तटकरे महिला व बाल विकास मंत्री यांच्याशी चर्चा झाली. त्यानुसार मासिक निर्वाह भत्ता, पेन्शन सेवा समाप्तीनंतर देण्याचा प्रस्ताव मंत्र्यांनी मान्य केल्याप्रमाणे मंजूर करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. दरम्यान कामावर रुजू होण्यासाठी आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिलेल्या पत्राची होडी करण्यात आली. मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत संपावर राहू अशी ठाम भूमिका अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी घेतली असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. यावेळी सुनीता गुप्ता, अर्चना बनसोड शहरीमधून, राज्य कौन्सिलच्या अध्यक्षा सुनीता पाटील व नयन गायकवाड, तालुका संघटक प्रशांत कडू यांच्यासह मूर्तिजापूर ग्रामीण व शहरीमधील सेविका मदतनीस धरणे आंदोलनाकरता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. काय आहेत आमचे मागण्या आहेत, त्या मागण्यांची त्यांना काहीच म्हणजे त्यांनी अजूनही आम्हाला काही म्हणजे त्यांनी म्हणजे असं पाठपुरावा केलेला नाही किंवा तुमचं हे मान्य आहे म्हणून, तर त्यासाठी आमचा 26वा दिवस आहे. तर आता आम्ही 3 तारखेला मुंबईला पण मोर्चा सुरू आहे. इथं 2 दिवस ऑफिसवर आम्ही धरणे आंदोलन ठेवलेलं आहे. काल आम्ही रुबल अग्रवाल मॅडमचं जे पत्र होतं याचं कामावर जॉईन व्हा, तर त्या पत्राची होळी केलेली आहे. आज आम्ही चटणी भाकरेचं हे आंदोलन 2 दिवसात धरणे आंदोलन आम्ही ऑफिससमोर केलेलं आहे मूर्तिजापूर तालुक्यामध्ये. थोडक्यात तुमच्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या आहेत की जे पेन्शन आहे, पेन्शन आमच्या काही महिला ज्या आहेत रिटायर झालेल्या आहेत, तर त्यांना 2-3 हजार रुपये काय जे शासनाकडून मिळत पेन्शन, तर तो पेन्शनचा एक मुद्दा आहे. आणि आमची मानधन वाढ, एवढी महागाई वाढलेली आहे, महागाईच्या ह्याच्यामध्ये आम्हाला हे 10-11 हजार रुपये 10.5 हजार रुपये काय मिळते ते ती सारखं नाही आहे. मिनी सेविकेचं वेगळं आहे, तर मिनी सेविकेचा मुद्दा हा म्हणजे सेविकेत त्यांचं म्हणजे सेविका एकच ठेवायची आणि मदतीस दोनच पदं ठेवायचे, मिनी सेविका ही काढूनच टाकायची आणि पेन्शन आणि मानधन वाढ हे आमचे आहे. आणि ग्रॅज्युटी गुजरातमध्ये ग्रॅज्युटी लागू झालेली आहे आम्हाला शासनानं ग्रॅज्युटी, आणि जे हे सेवानिवृत्त झालेले आहेत सेविका मदतनीस तर त्यांना LIC चा लाभसुद्धा 4-4, 5-5 वर्षापासून मिळालेला नाही आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.